ठाकरे विरुद्ध राणे हा संघर्ष उभ्या महाराष्ट्रानं पाहिलाय. राणे परिवाराकडून सातत्यानं आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अगदी खालच्या स्तराची भाषा वापर केलेल्या टीका आपण पाहिल्या आहेत. असं असलं तरी बाळासाहेब ठाकरेंबाबत नारायण राणे नेहमी आदरानंच बोलत असतात. असं असताना त्यांचे थोरले सुपुत्र निलेश राणे यांनी मात्र थेट बाळासाहेबांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. सचिन तेंडुलकरचं उदाहरण देत त्यांनी थेट बाळासाहेबांवर टीका केली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पहा. सचिन तेंडुलकर जेव्हा क्रिकेटमधून संन्यास घेणार होते तेव्हा त्यांनी कधीच पत्रकारांना सांगितलं नव्हतं मला सांभाळा, माझ्या मुलाला सांभाळा. तो त्याच्या कर्तृत्वाने मोठा झाला. 2 वर्ष मागच्या कुठल्या तरी त्यांच्या त्या ड्रेसिंग रूम मध्ये बसायचा बिचाराला. 2 वर्ष टीम मध्ये घेऊन खेळायला दिलं नाही. तो रडत नाही बसला. बापाकडे नाही त्यांनी फोटो मध्ये बघितला माझा बाप चोरला माझं हे केलं असं नाही बोलत बसला. स्वतःच्या कर्तृत्वावर उभा राहिला आणि त्यांनी काल पहिली विकेट घेतली. दरम्यान आता यावर शिंदेकडे असलेली शिवसेना आणि भाजपकडून कशा प्रकारे दखल घेतली जातीय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांचा सातत्याने उल्लेख करत हिंदुत्वाची आठवण करून दिली जाते. आता भाजपचे प्रदेश सरचिटणीस असलेल्या निलेश राणे यांच्यावर भाजप, शिंदे गट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नारायण राणेंची काय प्रतिक्रिया येते हे पाहणंही महत्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.